सरकारने लॉकडाऊन मध्ये दारू दुकाने सुरू करण्याचा घेतलेला निर्णय जनतेच्या जीवाशी खेळणारा आहे। हा निर्णय सरकारची तिजोरी खाली झाली म्हणून करासाठी घेतलेला नसून दारू व्यावसायिकांना पुश करण्यासाठी आणि हित संबंध जोपासण्यासाठी घेतलेला आहे, असे मत स्वामींनी संघटनेचे मुख्य संयोजक महेश पवार यांनी व्यक्त केले। तसेच यवतमाळ हा रेड झोन मध्ये असल्याने जिल्ह्याची दारू सुरू करू नका असे निवेदन स्वामींनी जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे। जर कोविड 19 सोबत लढण्यासाठी सरकारला पैसे लागत असेल आणि त्यासाठी जर दारू विक्रीतून पैसे मिळवणार असेल तर मग पंतप्रधान मुख्यमंत्री निधीमध्ये जनता पैसे जमा करत आहे ते कशासाठी? एकीकडे जनतेला आवाहन करून पैसे जमा करायचे आणि दुसरीकडे कर्ज बुडवण्यांना कर्जमाफी हे देशाच्या आणि जनतेच्या भावनेशी खेळणे आहे, असेही महेश पवार म्हणाले। सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दारू विक्री होणार असेल आणि दारू दुकाने सुरू होत असेल तर हाच नियम सर्वत्र लागू करून इतर व्यावसायिकाला परवानगी का देत नाही सरकार? आज सर्व उद्योग बंद आहे। जर हे सर्व उद्योग सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सुरू झाले तर यातून ही सरकारला महसूल मिळू शकेल, ते दारू मधूनच महसूल मिळतो हा समज चुकीचा आहे। उद्योग लवकर सुरू करावे, मजूर वर्गावर आणि लघु उद्योजकांवर उपासमारीची वेळ आली आहे। सरकारने दारूसाठीच आपला राजधर्म पाळू नये। रेड झोन मध्येही दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, याचा अर्थ कोरोनाची लढाई संपली आहे का? सरकार लोकांच्या भावनेशी खेळत आहे। लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायला लावणारे सरकार आज स्वतःच दारू पुढे नतमस्तक झाले, याचा आम्ही स्वामींनी संघटना जाहीर निषेध करतो, असे महेश पवार म्हणाले। आज लॉकडाऊन मध्ये सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे रोजगार उपलब्ध नाही आणि अशा परिस्थितीत सरकारने दारू सुरू केली तर महिलांनी संसारासाठी केलेली बचत ही दारू मध्ये जाईल आणि जे परिवार आज हालाकीच्या परिस्थितीतून जात आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल। पुरुषांना काम नसल्याने दारू पिल्यानंतर घरात भांडण तंटे आणि महिलांवरील अत्याचार वाढते। सरकारने लॉकडाऊन मध्ये दारूचे दुकाने सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा जनतेच्या जीवाशी खेळणारा आहे। हा निर्णय सरकारची तिजोरी खाली झाली म्हणून करापोटी घेतलेला नसून दारू व्यावसायिकांना खुश करण्यासाठी आणि हितसंबंध जोपासण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय आहे। जर कोविड-19 सोबत लढण्यासाठी सरकारला पैसे लागत असेल आणि ते जर दारू विक्रीतून सरकार मिळवत असेल तर मग CMPM फंडामध्ये जनता जे पैसे जमा करतात ते कशासाठी? सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आता दारू विक्री होणार आहे म्हणजे दारूचे दुकानं सुरू होणार आहे, मग हेच नियम इतर सर्वत्र लागू करून इतर व्यवसायांना सरकार परवानगी का देत नाहीये? म्हणजे इतरही व्यवसाय आपल्याला सुरू करता येईल ना। आता रेड झोन मध्ये सुद्धा सरकार दारूची दुकानं सुरू करत आहे म्हणजे कोरोनाची लढाई आपली संपली आहे का? लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायला लावणारे हे सरकार आज या दारूपुढे आणि दारू व्यवसायापुढे व्यावसायिकांपुढे नतमस्तक झालेला आहे आणि याचा आम्ही स्वामिनी संघटना जाहीर निषेध करतो। न्यूज करिता सचिन पत्रकार यवतमाळ।